नमस्कार मित्रांनो, युपीच्या हाथरस जिल्ह्यामध्ये झालेल्या सत्संगमध्ये भगदड होऊन जवळपास 116 लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे. सर्वप्रथम मित्रांनो, या घटनेमध्ये ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गमावलं आहे आणि जे 116 लोक ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल आपण सद्भावना व्यक्त करतो. मित्रांनो, ह्या घटनेसाठी नेमकं जबाबदार कोण आहे? ज्यांनी हे सत्संग ऑर्गनाईज केलं ते का तो बाबा ज्याच्यामुळे सर्व गर्दी त्या ठिकाणी जमली? मित्रांनो, ह्या मृत्यूमुखी पडलेल्या 116 लोकांमध्ये मोस्टली ह्या लेडीज आहेत आणि लहान मुलं आहेत. यामध्ये कित्येक घरांचा कर्ता पुरुषसुद्धा मृत्यूमुखी पडला आहे. मित्रांनो, या झालेल्या सत्संगमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी तिथं जमा झाली आणि ज्यावेळेस बाबा जात होता त्यावेळेस त्या बाबाचं चरणरज म्हणजेच त्याच्या पायाचं पाणी आणि ह्या बाबाच्या त्या चरणरजसाठी लोकांनी गर्दी केली आणि त्याच्यातून ही सर्व भगदड झाली आणि त्याच्यामध्ये 116 लोकांना स्वतःचा जीव गमावा लागला. मित्रांनो, ही अंधश्रद्धा ह्या लेवलला जाऊन पोचली आहे. आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती, महिला आणि लहान मुलं यांना अशा प्रकारच्या ठिकाणी पाठवताना कृपया एकदा विचार करा. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो संत परंपरा लाभली आहे. तुम्हाला जर खरोखर फॉलो करायचं असेल तर संत विचार फॉलो करा. ह्या असल्या ढोकी बाबांच्या आमिषाला बळी पडू नका. ह्या घटनेनंतर हा जो बाबा आहे हा फरार झालेला आहे. या बाबाबद्दल थोडी माहिती पाहूया. मित्रांनो, हा जो बाबा आहे हा UPच्या एटा जिल्ह्यातला आहे. याचं शिक्षण त्या एटा जिल्ह्यामध्ये झालं. नंतर यांनी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉब केला आहे. 90च्या दशकामध्ये यांनी विहारस घेऊन निवृत्ती घेतली आणि त्याच्यानंतर धार्मिक मार्गाला हा लागला आणि तिथून त्यांनी ही गर्दी जमा करायला सुरुवात केली. ह्या बाबाने कोरोना काळातसुद्धा अशाच प्रकारे मोठी गर्दी जमा केली होती. त्यावेळेस याच्यावर बऱ्याच प्रकारचे आरोप लागले होते. ह्या बाबा येऊन शोषणाचेसुद्धा आरोप आहेत. बळजबरी जमीन हस्तांतर करण्याचेसुद्धा ह्या बाबा आरोप आहे. ह्या असल्या ढोंगी बाबांच्या नादी लागणं मित्रांनो बंद करा. या घटनेमध्ये मित्रांनो जे लोक मृत्यूमुखी पडलेत हे कोण आहेत? यामध्ये कोणी अप्पर क्लासवाला नाही आहे, कोणी अप्पर मिडल क्लासवाला नाही आहे, मिडल क्लासवाला नाही आहे, कोणी सुशिक्षित जॉबवाला यामध्ये नाही आहे. यामध्ये आहेत ते सामान्य श्रमिक आणि साधे भोळे लोक जे ह्या असल्या बाबांच्या आमिषांना बळी पडतात. त्यामुळे वेळेस सावध व्हा आणि असल्या बंधूबाबांच्या नादी लागू नका. आपल्याला मोठी महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. संत भगवान बाबांनी सांगितलं होतं मित्रांनो, एक वेळेस शेती विका परंतु मुलांना शिकवा. तुम्हाला तुमची जर परिस्थिती खरोखर जर बदलायची असेल ना मित्रांनो, तर यासाठी केवळ दोन मार्ग आहेत. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे हार्डवर्क. तुम्हाला मेहनत आणि शिक्षण या दोन गोष्टीशिवाय तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. असल्या बाबा बोबांच्या चुकूनही नादी लागू नका. आज या पृथ्वीवर किंवा ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जिवंत असलेले सर्व माणसं सारख्या पातळीचे आहेत. ना कोणामध्ये दैवी शक्ती आहे, ना कोणी तुमचा उद्धार करणार आहे. जर तुम्हाला खरोखर तुमचा उद्धार करायचा असेल तर त्यासाठी शिक्षित व्हा, सुशिक्षित व्हा आणि मेहनत करा. याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. असल्या बाबा बोबांच्या नादी लागून हे करा त्यांनी ते मिळेल. आणि काही जादूटोना किंवा असले काही उपाय हे करून पहा, ते करून पहा, असल्या गोष्टींच्या अजिबात नादी लागू नका. तुम्ही जे करत असताना ते काम व्यवस्थित करा, प्रामाणिकपणे करा. तुम्ही नोकरी करत असताना तर नोकरी करा, उद्योग करत असताना तर उद्योग करा, विद्यार्थी असताना तर तुमचा अभ्यास व्यवस्थित करा. याच्याशिवाय तुमची परिस्थिती बदलणार नाही आहे. आजच्या काळामध्ये म्हणजे सध्या आजच्या दिवसाला जो ह्या पृथ्वीवर जिवंत आहे सगळे एका लेवलचे माणसं आहेत, एका प्रतिभेचे माणसं आहेत. या तर कोणातच दैवी शक्ती नाही आहे की जो तुमची परिस्थिती बदलेल. जर तुम्हाला खरोखर जर रिस्पेक्ट करायची असेल आणि कोणाच्या प्रति जर समर्पण तुम्हाला द्यायचं असेल तर ते तुमच्या आईवडिलांच्या प्रति द्या. कारण की देवाची ओळख माणसाला सर्वात पहिले आईवडील करून देतात. बाकी सर्व समजदार आहेत. धन्यवाद.